नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी सुनील नेहते ITI गुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. तर जसं की तुम्ही चित्रामध्ये बघितलं असेल की आज गुरुजी आपल्याला ITIच्या रिझल्टविषयी सांगणार आहे. बघा, मागच्या 8-10 दिवसापासून जे काही बकवास चालली आहे यूट्यूबवर, तुम्ही बघत असाल ITIचा रिझल्ट लागला किंवा ह्या तारखेला आहे त्या तारखेला आहे, तर सगळे जे तुमचे कॉन्सेप्ट आहे, तुमचे जे डाऊट आहे ते क्लिअर करून टाकणार आहे मी आज, की नेमका कधी लागणार रिझल्ट, लागणार आहे की नाही लागणार आहे, का प्रमोट करणार आहे, तर त्या लेटरमधून मी सर्व तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगणार आहे. ठीक आहे, म्हणून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर तुम्ही पहिल्यांदा माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी अशाच प्रकारचे जे व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला सर्वात प्रथम त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि माझा व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम बघाल आणि तुम्हाला त्याच्यातून नॉलेज मिळेल किंवा महत्त्वाची जी माहिती आहे ती मिळेल. तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा, लेटर काय आहे नेमकं ते सांगण्यापूर्वी जी बकवास चालली आहे 8-10 दिवसापासून, या तारखेला रिझल्ट आहे किंवा रिझल्ट ह्या महिन्यात लागणार आहे, काही मी तर 20 मेची भविष्यवाणीसुद्धा करून टाकलेली आहे की 20 मेला ITIचा रिझल्ट लागणार आहे. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत बकवास आहेत. अजून कोणतीही तशी DGT कडून ऑफिशियल डेट जी आहे ती दिलेली नाही आहे, पण DGTने एक लेटर दिलेला आहे, त्या लेटरमधून आपल्याला सार जो आहे त्या लेटरचा तो समजून घ्यायचा आहे की जे DGT आहे ती आपल्याला काय सांगायचं आहे DGTला. ठीक आहे, तर मी तुम्हाला ते जे लेटर आहे ते व्यवस्थितरित्या समजावून सांगतो. बघा गडरे बाबा, बघा तुमच्या स्क्रीनवर सुद्धा एक लेटर दाखवतो मी. तर हे लेटर जुन्या डेटचं आहे, पण आतापर्यंत ह्या ज्या गोष्टी आहे याच्यावर कोणी व्हिडिओ बनवला नाही ते माझ्या लक्षात आलं त्याच्यामुळं. आणि चांगले जे विद्यार्थी आहेत ITIच्या विद्यार्थ्यांना भडकावण्याचा किंवा त्यांचं मन ठिकाणावर नाही भडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यांना आशेवर ठेवतात की तुमचा रिझल्ट लागणार आहे किंवा तुम्हाला डायरेक्ट प्रमोट केलं जाणार आहे. त्याच्यामुळं काय होत आहे, काही विद्यार्थी जे होणार विद्यार्थी आहे त्याचं अभ्यासामधून दुर्लक्ष होत आहे. तर तुम्ही अभ्यास जो आहे तो कंटिन्यू ठेवायचा आहे. तर बघा लेटर, लेटरमध्ये एक लाईन आहे बघा, द रिझल्ट फॉर दीज एक्झामिनेशन, मी हायलाईट करतो ती लाईन, द रिझल्ट फॉर दीज एक्झामिनेशन विल बी डिक्लेअर इन ड्यू ऑफ कोर्स ऑफ टाईम. म्हणजे तुमचं जेव्हा शिक्षण सुरू राहील आहे एक्झाम झाल्यावर तेव्हा तुमचा जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होणार आहे. त्याच्या पुढचे बघा काय लाईन्स आहेत, 4 लाईन्स. इट इज फर्दर इन्फॉर्म दॅट द ट्रेनीज हु फेल इन दीज एक्झामिनेशन, म्हणजे जे विद्यार्थी ह्या परीक्षेमध्ये फेल होणार आहे, ज्यांच्या आता ऑनलाईन एक्झाम झाल्यात 2018-20 बॅच असो किंवा 2019-21 बॅच असो, ज्यांच्या ऑनलाईन एक्झाम झाल्या त्यांच्यासाठी बघा हे, की जे विद्यार्थी फेल होणार आहे या ऑनलाईन परीक्षांमध्ये त्यांच्यासाठी सांगितलं आहे की ट्रेनीज हु फेल इन दीज एक्झामिनेशन आर प्रमोटेड टू द सेकंड इयर, म्हणजे त्यांना डायरेक्ट सेकंड इयरला प्रमोट करण्यात आलेलं आहे. आता डायरेक्ट म्हणजे प्रमोट करण्यात आलं आहे म्हणजे तुम्हाला असं नाही की आता परीक्षा द्यायचं काम नाही, फेल झाले आहे तर तुम्हाला ती फर्स्ट इयरची जी परीक्षा आहे ती तुम्हाला द्यावीच लागेल, पण तुम्ही सेकंड इयरला गेलेत हेही तेवढंच सत्य आहे. ठीक आहे, नंतर बघा पुढे ते म्हणतात की सेकंड इयर एज पर ऍप्लिकेबल नॉर्म्स ट्रेनीज आर गिवन अ टोटल ऑफ 4 चान्सेस टू क्लिअर अप सब्जेक्ट, तुम्हाला 4 चान्स देणार आहेत, तुम्ही 4 वेळेस म्हणजे फेल होऊ नये पण एखादा व्यक्ती जर झालाही तर त्याला 4 चान्स आहेत. बघा 4 चान्स म्हणजे तुम्हाला पास व्हावंच लागेल, नाहीतर ते फर्स्ट इयरला पुन्हा ऍडमिशन घ्यावं लागेल. समजलं, गर्मी खूप आहे, फार घमाघूम झालो आहे. बघा एवढ्या गर्मीमध्ये तुमच्यासाठी जी महत्त्वाची माहिती जी आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, त्याच्यामुळं ह्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तुम्ही
जायचंच नाही पुढं. ठीक आहे, पुढे बघा. यू मे काइंडली टेक अप द मॅटर विथ द सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. म्हणजे सोशल वेलफेअर डिपार्टमेंटच्या माध्यमातून तुम्हाला ह्याविषयी माहिती मिळेल. आता दुसरंही लेटर आहेत, म्हणजे त्याच लेटरचा दुसरं पेज आहे, पण मोबाईल हँग झाल्यामुळं ते पुढचं पेज मी तुम्हाला तर लगेच दाखवतो. तर बघा, झाला सुरू मोबाईल. या मोबाईलची एक जरा वेगळीच प्रॉब्लेम आहे, हा गरम झाला की हँग पडतो आणि मग त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागते 2 मिनिटासाठी, मग काढल्यावर बरोबर तो सुरू होतो. तर या लेटरमध्ये काय सांगितलं आहे बघा, लेटर तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दाखवतो. इन दिस रिगार्ड DGT MSDE हॅज पब्लिश्ड अ नोट डेटेड 28 December 2020 ऑन AITT 2020. त्याची कॉपी जी आहे ती दिलेली आहे. वेअर इन दिस इश्यू हॅज बीन टेकन इन द पॅराग्राफ नंबर 4. त्या लेटरच्या 4 नंबरच्या पॅराग्राफमध्ये ते दिलेलं आहे. ते काय मी सांगतो तुम्हाला पुढं. नंतर, सिन्स द एक्झामिनेशन ऑफ सच ट्रेनिंग विल बी हेल्ड ॲट लेटर स्टेज. म्हणजे आता ज्या विद्यार्थ्यांच्या एक्झाम बाकी आहेत, त्यांची जी म्हणजे त्यांची जो डाटा आहे हा कॉलेजेसकडून जमा केला जात आहे आणि तो डाटा त्या गेल्यावर निमीच्या साईटवर किंवा जे माहिती देणारे घेणारे आहेत ज्यांच्याकडे ही माहिती पोचवायची आहे, ते जे साधनं आहेत, ते जे डिपार्टमेंट आहे, त्या डिपार्टमेंटकडे ही माहिती गेल्यावर ते ठरवते की एक्झाम आता घ्यायची की नाही घ्यायची, की त्याला प्रमोट करायचं. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे दिलेलं आहे. नंतर बघा दिलेलं त्यांनी, द मार्कशीट कॅन ओनली बी प्रोव्हाइडेड आफ्टर द एक्झामिनेशन्स आर हेल्ड. म्हणजे जर एक्झाम झाल्या तरच मार्कशीट भेटतील. ठीक आहे, जर एक्झाम झाल्या तरच मार्कशीट तुम्हाला देण्यात येतील, हे या वाक्याचं मीनिंग अर्थ आहे. त्याच्यामुळे या लेटरचा जो सार आहे तुम्हाला समजला असेल की ज्यांच्या एक्झाम झालेल्या नाहीत त्यांच्या कधी ना कधी घ्याव्या लागतील, आता किंवा महिन्यानंतर 2 महिन्यानंतर. आणि जोपर्यंत या विद्यार्थ्यांच्या एक्झाम घेतल्या म्हणजे पूर्ण होत नाही, तोपर्यंत ज्यांच्या एक्झाम झाल्या आहेत त्यांच्या रिझल्टचाही म्हणजे काही गॅरंटीज नाही. कारण सर्वांचा जो रिझल्ट आहे हा एकाच वेळेस लागेल, बरोबर आहे. नाहीतर असं होईल की 2018-20 एक विद्यार्थी पासआउट होऊन नोकरीला लागेल आणि दुसऱ्याची एक्झाम नाही झाली म्हणून तो लटकलेला आहे, असं होईल का? नाही. त्याच्यामुळं सर्वांना सारखा जो आहे, सारखं जे आपल्याला ट्रीट करण्यासाठी ते काय करणार आहेत की जोपर्यंत सर्व एक्झाम होत नाही तोपर्यंत रिझल्ट लागत नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या अफवा आहेत यांना तुम्ही बळी जाऊ नका. ठीक आहे, की रिझल्ट आहे 20 तारखेला, 25 तारखेला, पुढच्या महिन्यात, मेमध्ये, जूनमध्ये, अशी कोणतीही डेट जी आहे ती DGTने अजून दिलेली नाही आहे. तर बघा, अशी जर काही नवीन न्यूज आली तर मी तुम्हाला लगेच, कारण मी या वेबसाईट रोजच्या रोज चालत असतो, DGTची असो किंवा NCVT MIS ची असो किंवा ITI ॲडमिशनची, हे 3 वेबसाईट मी जनरली रोज बघतच असतो काही नवीन अपडेट आलेली का. त्याच्यामुळे जर तुम्हालाही अशा अपडेट ज्या रोजच्या रोज माहीत करायच्या असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत ही जी माहिती आहे ही सर्वप्रथम पोहोचेल. तुमचे काही प्रश्न असतील ITI ॲडमिशन किंवा आता ITI ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे July-August त्याच्याविषयीही मी नवीन व्हिडिओ येईलच नोटिफिकेशन आल्यावर, तर त्याच्यासाठीही तुमचे जे मित्र आहेत त्यांनाही या चॅनलची लिंक पाठवा. ज्यांना ॲडमिशन करायचं आहे, ज्यांना ITI करायचं आहे, त्यांच्यापर्यंत ही लिंक पोहोचू द्या की त्यांनाही कळेल की ITI करायच्या अगोदर काय काय फेस करावं लागतं, ITI सध्या COVID-19 तुम्हाला काय काय फेस करावं लागत आहे, हेही त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळू द्या. ठीक आहे, बाकी असंच प्रेम असू द्या, असेच लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलंच असेल, कारण अशी जी माहिती आहे. आणि मुद्दा म्हणजे काय, मुख्य म्हणजे काय, या चॅनलवर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फेक माहिती मिळणार नाही. हा व्हिडिओ मी आता तुम्हाला वाटत असेल की आता व्हिडिओ टाकला म्हणजे रिझल्ट लागला की काय, हा व्हिडिओ मी हे गोष्ट क्लिअर करण्यासाठी पाठवला होता, म्हणजे बनवत आहे,
की अशा कोणत्याही ज्या जाहिराती आहे किंवा व्हिडिओ यांना बळी जाऊ नका. 10-10 मिनिटाचे उगाच बकवास व्हिडिओ टाकतात, काहीच्या काही बोलतात त्याच्यामध्ये, आणि शेवटी सांगतात अजून काही आली नाही. त्याच्यामुळं हा एकच व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला की डिजिटेकडून अजून कोणत्याही प्रकारची नोटीस आलेली नाही आहे तुमच्या रिझल्टविषयी, जेव्हा येईल तुम्हाला कळवेल. तोपर्यंत बाकीचे जे आहे असे फालतूपणा हा आपल्या चॅनलवर होणार नाही. त्याच्यामुळं आपलं जे चॅनल आहे तुम्ही भरोसा ठेवू शकता, ठीक आहे. आणि बस या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच. तुमचे काही प्रश्न असतील ते रिझल्टच्या रिलेटेड असो किंवा कोणत्या ITI रिलेटेड कोणतंही असो, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, जेणेकरून मी जो नेक्स्ट व्हिडिओ आणेल तुमच्या प्रश्नांचे उत्तरं द्यायला एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तर नेमके त्याच्यातले सिलेक्ट जे चांगले प्रश्न आहेत, जे ज्याच्यामुळे बाकीच्यांनाही फायदा होईल त्याचं उत्तर सांगल्यामुळे, असे प्रश्न सिलेक्ट करून मी त्याचं अँसर जे आहे म्हणजे त्याचा रिप्लाय जो आहे हा लाईव्ह देणार आहे. त्याच्यामुळं तुमचे जे कमेंट्स आहे त्याची मला आवश्यकता आहे, जेणेकरून मलाही समजेल की तुमच्या मनात काय आहे नेमकं, जो व्ह्युअर आहे त्याच्या मनात काय आहे. कारण मी एकटा एकतर्फी बोलेल हे जरा वेगळं होईल की एकटा मी सांगतोय माहिती, पण तुम्हाला नेमकं काय पाहिजे आहे ह्याचाही विचार व्हायला हवा. त्याच्यामुळं किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम फेस करावा लागताय, तुमच्या एक्झाम झाल्या की नाही, झाल्या तर मग कशा झाल्या, प्रॅक्टिकलच्या थेअरीच्या झाल्या असतील किंवा प्रॅक्टिकल ड्रॉईंग झाल्या आणि थेअरी बाकी असेल, असं काही तुमच्या बाबतीत घडलं का, किंवा ऑनलाईन एक्झाम देता येताच कम्प्युटर हँग झालं त्याच्यामुळे परीक्षा हँग झाली नाही, असं काही तुमच्या बाबतीत घडलं का, तर ते कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंतही तुमची जी प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांना ती प्रॉब्लेम पुढे फेस होणार नाही, त्याच्यासाठी मी योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करणार आहे. बाकी या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची.